हॅलो सेलिब्रिटी कट्टर, तुझं मनापासून स्वागत आहे अक्षय. थँक्यू सो मच आणि नवरात्रोत्सवाच्या खूप शुभेच्छा तुम्हाला. तुला पण सगळ्यात आधी तुला खूप थँक्यू, कारण तू सकाळपासून खूप दमलायस, तरी सुद्धा आता इंटरव्ह्यू द्यायला तू तयार झालास, त्याच्यासाठी मनापासून थँक्यू. वेलकम आणि थँक्यू सो मच की तुम्ही इतके थांबलात, कारण की मला वाटतं की हा आज दिवसातला मोर दॅन 40 वा झूम कॉल आहे आणि उद्या याच्याच कम्पॅरिझन जे पेंडिंग आहेत, बरेच चॅनल थांबलेले आहेत, पण इट्स द गेम अँड मला वाटतं की यू शुड गिव्ह. ऑब्विसली लोक प्रेम करतात म्हणून तर तुमच्याकडे येत असतात, याला उतरणं हे तुमच्या कर्तव्य आहे आणि आय एम ऑलवेज रेडी फॉर द मीडिया ऍट एनी टाइम एनिवेअर. ओके, तर अक्षय, सुरुवातीलाच मला म्हणजे हा इंटरव्ह्यू सुरू करण्याआधीच मला तुला एक छान कॉम्प्लिमेंट द्यायचे की घरातील असा तू एकमेव सदस्य आहेस की बाकी कुठल्या दुसऱ्या सदस्यांविरुद्ध तू कधीच वाईट नाही बोललास, म्हणजे त्यांच्या मागे पण नाही आणि समोरही नाही, कारण बिग बॉस म्हटलं की आपण सतत हे बघतच असतो, पण तू एकमेव असा होतास की सगळ्यांबद्दल तू छानच बोलत होतास. थँक यू सो मच फॉर दिस कॉम्प्लिमेंट आणि मला वाटतं की आतापर्यंत वेगवेगळ्या भाषेत बिग बॉस झालेला आहे, म्हणजे मराठी, हिंदी, वेगवेगळ्या आपल्याकडे जे लँग्वेज आहेत, आणि मला वाटतं की या बिग बॉस मराठीने अख्ख्या भारताला एकमेव एक जेंटलमॅन दिलाय आणि तो या सीझन मध्ये दिलाय असं मला वाटतं. नक्की आणि नक्की. कारण की लोकांना लोकांनी इतकं ते अप्रिशिएट केलं, महेश सरांनी अप्रिशिएट केलं, आणि जेव्हा मी घरातून बाहेर जात होतो सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं आणि माझ्या मते मी फार कमी दिवस राहिलो, पण माझ्या मी नेहमी म्हणत असतो की माणूस आयुष्य किती जगल्यापेक्षा तो कसा जगला हे करेक्ट. खूप महत्वाचं असतं आणि मी ते जगलो. जे 3 महिने लोक करायला लावतात की जिंकाची ट्रॉफी, आपलं एक तुम्हाला एक तुमचा टाइम स्पॅन, तुम्हाला तुमचा एक ऑरा बनवायचा आहे, तुमची पर्सनॅलिटी बनवायची आहे जी तुम्हाला पोर्ट्रेट करायची आहे, पण हे 3 महिन्याचा टाइम स्पॅन मी 3 वीक मध्येच केला आणि मला वाटते खूप मोठी अचीवमेंट आहे. ओ आणि अगदी. महेश सरांच्या डोळ्यात सुद्धा पाणी होतं जेव्हा मी त्यांना भेटलो आणि इतर जे माझे मित्र आहेत घरामधले त्यांच्याही डोळ्यात पाणी होतं. सो मला असं वाटतं की मी थोडे वेळेस काय होईना, पण सगळ्यांच्या मनामध्ये घर करून मी बाहेर पडलोय आणि हे घर शेवटपर्यंत राहील जोपर्यंत बिग बॉसचं घर आहे. आणि जी लोकांनी मला जेंटलमॅन म्हणून कॉम्प्लिमेंट दिली याचं खरंच मला खूप छान वाटतं. आताही रस्त्यावर चालताना मला हे जेंटलमॅन चाललं बघ बिग बॉस मधला असं म्हणतात, तर अरे ते खूप छान वा, वाटतं आणि हे अनएक्सपेक्टेड आहे आणि खूप प्रेम दिलं तुम्ही मीडियाने आणि लोकांनी. आणि खर तर तू आमच्याही मनात एक छान घर केलेलं आहेस हे आता खरंच आहे, कारण असं कुठेच वाटलं नाही ना की अरे यार की काय हा म्हणजे किती बोलतोय ह्याला, किंवा हा सगळ्यांविरुद्ध काही ना काहीतरी वाईट बोलतच आहे असं कधीच जाणवलं नाही. तर अक्षय, थँक यू सो मच. आता अक्षय तू 3 आठवडे घरामध्ये होतास, तर बिग बॉसच्या बद्दल एका वाक्यात जर का म्हटलं की वर्णन करून सांग तू, तर काय करशील तू? बिग बॉस हा बॉस आहे सगळ्यांचा, त्याच्यासाठी कुठलाही एज ग्रुप किंवा कोणीही लहान मोठा नाहीये, तिकडे सगळे समान आहेत, समान एज ग्रुप मध्ये आहेत, त्यामुळे बिग बॉस जे सांगेल ते सगळ्यांना अप्लाय होतं आणि त्याप्रमाणे आम्ही वागत असतो. आणि एक खूप वेगळा म्हणतो आपण निर्जीव बेटावरती आलोय, आम्हाला 15 लोकांना ठेवलंय आणि तिथे आम्ही जगतोय, सर्व्हाइव्ह कसं करायचं, टास्क कसं खेळायचं आणि पुढे कसं जायचं हे आम्हाला ते घर शिकवतं. कारण की आम्हाला बाहेर ऊन आहे, पाऊस आहे, किती वाजलेत, रात्र आहे, सकाळ आहे, आम्हाला काही कळत आणि आपण म्हणतो की 15 लोकांना त्या घरात ठेवलंय, ते राहणं फार सोपंय असं बाहेरच्या लोकांना वाटतं, पण इट्स अ तुम्ही मे बी तिकडे व्हिजिट सुद्धा केली असेल की काय प्रकारचं ते घर आहे आणि तुम्हाला तिकडे काय प्रकारचं मेंटली इमोशनली हरासमेंट नाही म्हणणार, पण तुम्ही किती डिप्रेशन मध्ये जाता हे पण तुम्ही सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट केल्या पाहिजे. आणि तिकडे त्या गोष्टी होतात ऑब्विसली, फर्स्ट वीक मध्ये मी सुद्धा मला माझ्या बाळाची आठवण येत होती, मी सुद्धा थोडा डाऊन होतो, सगळ्यांनाच येत होती, पण मी त्या इमोशन दाखवल्या आणि मला वाटते की एक जेंटलमॅन असा असतो जो सगळ्या इमोशन दाखवतो. आणि मला असं वाटतं खूप आधीपासून माझ्यासाठी स्त्री पुरुष समान आहेत दोघंही,
आणि फक्त स्त्रिया रडू शकत नाही किंवा एक मुलगी रडू शकत नाही तर मुलगाही रडू शकतो. अर्थात आणि चुकीचं असं काही नाही आहे, तो एक त्याची भावना व्यक्त करत असतो आणि मला वाटते की ते करेक्ट आहे. आणि मला जे वाटलं ते मी केलं, मी कुठेही अनफेअर खेळलो नाही, मी कधी कुणाच्या बद्दल वाईट बोललो नाही. जरी एका ग्रुपमध्ये राहत असलो तरी मला ती वेवलेंथ आवडली, त्या ग्रुपची त्या मेंटॅलिटी आवडली मला, कम्फर्ट झोन मला आवडला तिकडचा, म्हणून मी तिथे राहत होतो. असं नाही की मी त्या ग्रुपचा होतो, पण मी जेव्हा खेळायचो तेव्हा मी फक्त स्वतःसाठीच खेळायचो. आणि मला वाटतं की ज्या काही टास्क व्हायचे सगळ्या गोष्टी व्हायच्या, तर या सगळ्या गोष्टी मी फक्त एक गेम म्हणून घ्यायचो. जसं आपण गल्ली क्रिकेट खेळतो, गल्ली क्रिकेटमध्ये भांडण होतातच, सो मी तो टास्क जो आहे मी जीवापेक्षा जेव्हा जीवापेक्षा जास्त त्याला खेळलोय, मी मेलो तरी झालं, पण तो टास्क मला कम्प्लीट करायचा आहे. तिथे माझ्या अंगातली रग लोकांना दिसली, म्हणजे बॉडी असून फायदा नाही, अंगात रग लागतं, रक्त लागतं ते भांडण करायला. सो असं खूप वेळा झालं, त्यामुळे लोक टास्कला मी आलो की घाबरायचे की अख्खे के सामने कोण खेळणार आहे, मग कोण ना कोणतरी बलिका बकराच्या जाता ही था. मग तसं प्रकारे त्या गोष्टी झाल्या. आणि मला वाटतं की ते सर्व्हाइव्ह करणं खूप डिफिकल्ट आहे, कारण की तुम्ही टास्क हे तो काही वेळापुरतं असतं, पण दिवसभर तुम्हाला तो टाइम स्पॅन जे शेअरिंग करावं लागतं, एकमेकांशी बोलावं लागतं, गॉसिप करावं लागतं, हे खूप इम्पॉर्टंट आहे. पण मला कधी कुणाबद्दल चुकीचं गॉसिप करायची मला नाही इच्छा झाली, कारण की मी तसा माणूस नाहीये. आणि जैसा जसं मी आत गेलो तसाच बाहेर आलो, हेच माझ्यासाठी खूप आहे, कारण की खूप लोक बदलून येतात बाहेर, मी जसा आहे तसाच प्रिंट होऊन बाहेर आलो आणि हे घरच्यांना आवडले आणि सगळ्या लोकांना आवडले. येस खरंय. पण तुला असं म्हणजे आता तू बाहेर आहेस, पण तुझ्याऐवजी असा घरातला कोणता सदस्य आहे की तुला असं वाटतं की तुझ्याऐवजी तो आता बाहेर असायला हवा होता? आविष्कार. आविष्कार, ओके. का? कारण की जे काय करतात खेळतात टास्क, जरी काय भांडत नसतील, काय कोणाबद्दल बोलत नसतील, कोणाची मजा उडवत नसतील, ते आणि गेम 100% खेळत असतील. बिग बॉस इज ऑल अबाउट अ गेम. पण सगळंच खेळायचो, सगळ्या गोष्टी व्हायच्या. पण मला असं वाटतं की आविष्कार फार इनिशिएटिव्ह कमी घेतो आणि तो एका सेफ ग्रुप वर आहे अवलंबून, आणि तो लोकांच्या दृष्टीने खूप चांगला आहे, त्यामुळे तो सेफ होत राहिलाय. आणि जर मला विशालनी जर त्यांनी विचार केला असता खुन्नस न काढता, तर मी आज सेफ राहिलो असतो त्याच्यामुळे. पण नो वरीज, मी त्याला चुकीचा नाही म्हणत. मी स्पोर्ट मी स्वतः एक नॅशनल प्लेअर आहे, सो मी एक स्पोर्टिंग स्पिरिटने त्या सगळ्या गोष्टी घेतल्या आणि मला रिग्रेट नाही या गोष्टी. बरं अक्षय, आता मी ना म्हणजे सोशल मीडियावरच्या सुद्धा सगळ्या कमेंट्स बघते, तर त्याच्यामुळे म्हणजे त्या सगळ्यांच्या वतीने मी हा तुला खरं तर हा प्रश्न विचारते की सोशल मीडियावरती तुझ्या बाबतीत असं बोललं जातं की तू चुकीच्या ग्रुपमध्ये खेळत होतास, तर त्यामुळे तू आज बाहेर आहेस, अदरवाईज तू तिथे टिकला असतास, तर यावर तुला काय बोलायचंय? मी तेच त्यांना सांगू इच्छितो सगळ्या माझ्या मित्रांना की मी त्या ग्रुप मध्ये फक्त मला एक कम्फर्टेबल, एक मला छान वाटायचं हँगआउट करायला, जसं आपण मित्रांबरोबर चिल करतो तसं मला बरं वाटायचं, कारण की मी त्या लोकांना आधीपासून ओळखत होतो बिग बॉसच्या आधीपासून, त्यामुळे मी तिथे जास्तीत जास्त राहणं पसंत केलं. पण मी जेव्हा खेळायचो ते फक्त मी अक्षय वाघमारे म्हणूनच खेळायचो. कुठला एक टास्क असो, कुठला एक ग्रुप असो, मी कुठल्या ग्रुपसाठी नाही खेळलो. मी संचालक असताना माझ्या ग्रुपच्या सुद्धा विरोधात गेलेलो आहे, कारण की मी ऍज अ सच्चा माणूस किंवा एक फेअर प्लेअर म्हणून मी तिथे माझ्या संचालकची भूमिका निभावली होती. आणि मला वाटते की माझ्यासाठी तेच योग्य आहे, जे खरं आहे, आणि त्याच्यासाठी मी तिथे गेलो आहे. माझा सच्चापणा, म्हणजे मी फेअर खेळलो हेच महत्वाचं आहे. आणि मला त्यांनाही ते सांगायचं मी कुठल्या ग्रुपचा नाही आहे, ते माझे ऑलरेडी मित्र होते आधीपासून आणि मला तिकडे कम्फर्टेबल वाटलं, त्यामुळे मी तिथे होतो. आणि कारण की आधीच्या तिथे कनेक्ट व्हायला खूप वेळ लागतो लोकांशी, आणि आधी आधी जे माझे मित्र आहेत त्यांच्याशी कनेक्ट व्हायला तिथं मला कमी वेळ लागला, जसं मी ज्या ग्रुपमध्ये असं म्हणताय तुम्ही होतो. पण मला वाटतं की मी त्या ग्रुपमध्ये नव्हतोच, कारण मी सोलोच खेळत होतो. आणि जेव्हा तुम्ही बघू शकता मी कुणाच्याही कुणीही सांगितलं म्हणून मी काही केलं नाहीये, तर मला जसं वाटतं ते मी तेच मी केलंय. तो असं चुकीचं आहे म्हणणं की मी त्या ग्रुपचा होतो, पण एक मित्र म्हणून मी त्यांच्याबरोबर नेहमी असायचो, सगळ्यांबरोबरच असायचं. आता जो टास्क झालेला होता बाईकचा, ठीक आहे, तर तो सगळ्यात जास्त गाजला, तर खूप राडे पण आपण बघितले त्याच्यामध्ये, तर कोण जास्त अग्रेसिव्ह होतं असं तुला वाटतंय त्या टास्क मध्ये? ऑब्व्हियसली सगळेच दोन्ही टीम अग्रेसिव्ह होत्या, कारण की त्यांचा एक पॉईंट गेला होता आणि त्यात बरंच काही ना काही लागत होतो, बरंच काही होते. आणि माझी जोडी क्या बेडी या टास्क दरम्यान ते होतं, आणि मी संचालकाबरोबर असल्यामुळे मला संचालकाबरोबर राहणं भाग होतं,
आणि काही बालिशपणा लोक करत होती, जसं की विशालने माझ्या अंगावरती पाणी उडवलं, ते काय नॉनसेन्स होतं. मी तिथे रिॲक्ट पण केलं नाही, ते उगाच पुन्हा सळायला मला नाही आवडलं. आणि ठीक आहे, दागलं टाकलं काही प्रॉब्लेम नाही, पण नंतर पण त्यांनी बऱ्याच काही गोष्टी केल्या ज्या मी इग्नोर करत राहिलो, आणि त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी घडत गेल्या. नंतर तो स्वतः बोलला की विशाल निकम कोण आहे दाखवतो मी, आणि नंतर मग मी म्हणलं की अरे काय बालिशपणा आहे, की तो कोण कोण आहे थोडी दाखवायला आले, आपण गेम खेळायला आलो. मग त्याला मी एक जनरल म्हणालो होतो, मी असं जनरल बसून मी त्याला नव्हतं म्हणालो, मी जनरल म्हणालो की मग अक्षय वाघमारे कोण आहे सगळ्यांना माहितीच आहे. तो असं उगाच कोण कोण काय आहे हे सांगण्यात बसायचा बालिशपणा, आपण काय लहान नाही, आता आपण 30 वर्षाचे घोडे झाले आहोत, आपण कोण आहे हे काय दाखवायला आलो नाही, हे जगाला माहिती आहे आपण कोण आहे, हे उगाच बसायचं. मॅच्युरिटी कमी असलेल्या लोकांचं काम, पण तो माणूस म्हणून खूप छान माणूस आहे, उत्तम प्लेअर आहे, पण अशा गोष्टी त्यांनी अवॉइड कराव्यात असं वाटतं. पण मग बाहेर आल्यावर नवरती आता तू त्याच्याशी बोलशील का, काय वाटतं तुला? ऑब्व्हियसली मी टास्क झालं त्याशी बोललोच की जेव्हा तो सेफ झाला होता त्याला सर्वात पहिला हात करणारा अक्षय वाघमारे, आणि माझ्या मनात दुजा भाव नाहीये, मी फक्त टास्क करतोय माझी तेवढी दुश्मनी असते. त्यामुळे मला वाटतं की जे काही गोष्टी झाल्या त्या फक्त टास्क पुरत्या मर्यादित होता, बाकी असतच मला कोणाशी पर्सनल गरज नाही. अक्षय कोल्हापूरशी बिलॉंग करतो, माझा सुद्धा जवळचा एक रक्ताचा नातं आहे कोल्हापूरशी, सो मी असं म्हणजे मी त्यांनाही कनेक्ट करतो, असं नाहीये की तो तिकडचा आहे म्हणून इकडचा आहे, मी सुद्धा त्या शहरात आहे, माझा सुद्धा तिकडे जवळचा नातं आहे. बरोबर. त्या घरात म्हणजे तुझं जेव्हा इलिमिनेशन झालं त्यानंतर घरातील प्रत्येक सदस्याच्या डोळ्यात तुझ्यासाठी पाणी होतं, तर ते जे रिलेशन आम्ही बघितलेलं आहे, पण तरी सुद्धा एक असं असतं ना की याच्याशी माझं एक छान बॉन्डिंग झालेलं आहे, किंवा मी बाहेर आल्यानंतर याच्याशी जास्त बोलीन, किंवा व्हॉट एव्हर. तर असं कोणता सदस्य आहे की तू त्याच्याशी छान रिलेशन आहे तुझं आणि त्याला मिस करशील तू? असं माझं सगळ्या 15 च्या 15 लोकांबरोबर माझं रिलेशन आहे, आणि आम्ही प्लॅन सुद्धा केले. तर मला माहितीच आहे कारण तुझं त्या घरामध्ये कोणाचंच वाढलेलं नाहीये, पण त्याच कारण ऍज सच असं नाहीये, आम्ही जे काय ते मिळून मिसळून करतो, आणि जो आता बाहेर येईल तो आय डोंट नो, एक 2 महिने आहेत त्याला अजून. सो ऍज सच असं कोणी नाहीये की ज्याच्या बरोबर स्पेशली मला हँगआउट करायला आवडेल. पण या जर गेमचा विचार केला तर जर आता पुढचा प्रश्न मे बी तोच असेल की टॉप 5 मध्ये तुला कोण वाटते किंवा टॉप 2 मध्ये कोण वाटते, तर मला असं वाटतं की ऑब्विसली विकास आय सी हिम अ गुड फ्युचर इन काही दिवसांमध्ये, आणि उत्कर्ष जो आहे बरा खेळतोय, आणि मला वाटतं की तो इम्प्रूव्ह करेल काही दिवसात. सो हे मला खूप इम्पॉर्टंट वाटतात दोघं जण, आणि जर ते चांगले खेळत खरंच पुढे जात. तर आता हा शेवटचा प्रश्न आणि त्यानंतर मी तुला 2 नावं सांगणार आहे, तर ती कोणत्या कंटेस्टंटला सूट होत आहेत ते तू सांगायचं. तर शेवटचा प्रश्न हा की आता तू बाहेरून ऍज अ ऑडियन्स म्हणून बघताना घरातील कोणत्या सदस्याला तू सपोर्ट करशील आणि का ते सांग. आता तरी घरात मी अजून तरी काय पाहिलं नाहीये, कारण की मी काल आलोय आणि आज सकाळपासून इंटरव्ह्यू झाला, तर मी अजून तरी काय बघितलं नाहीये काय घडतंय, कारण की आम्ही जे आतमध्ये बघत होतो करत होतो खेळत होतो ते बाहेर काय दिसत होतं हे मला अजूनही माहित नाही. सो मला ते पाहिजे आणि मला वाटतं की याच्यानंतरच मी त्याच्याबद्दल कमेंट करेन. ओके. आणि आता मी तुला जे नावं सांगणार आहे 2, तर ते कोणत्या कंटेस्टंटला सूट होत आहे ते सांगायचं. की पहिला आहे मास्टर माइंड, कोण आहे घरातील कोणता सदस्य? मला वाटतं की विभागून दिला पाहिजे तो, जसं मी मगाशी म्हणालो की विकास आणि उत्कर्ष या दोघांना ते अवॉर्ड दिला पाहिजे. वा. आणि कोणता सदस्य आहे की जो छान प्लॉटिंग करतो म्हणजे गेम व्यतिरिक्त सुद्धा आणि गेम मध्ये सुद्धा, आणि कोणा विरुद्ध प्लॉटिंग करतो? म्हणजे मला वाटतं की विकास बऱ्यापैकी करतो आणि तो इम्प्रूव्ह होतोय असं मला त्याच्या एकंदरीत हालचालीवरनं वाटतंय, आणि मी बाहेर आल्यापासून काय बघितलं नाहीये, पण जेव्हा मी त्याच्याबरोबर होतो तो एक शांत डोक्याने खेळणारा एक काहीतरी एक वेगळा माणूस मला जाणवलं त्याच्यामध्ये. ओके. सो थँक्यू सो मच अक्षय, तू वेळात वेळ काढून सेलिब्रिटी कट्टासाठी इंटरव्ह्यू दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. आणि तुझ्या सगळ्या पुढच्या सगळ्या छान प्रवासासाठी सेलिब्रिटी कट्टाकडून मनापासून शुभेच्छा. येस, थँक्यू सो मच. आणि लवकरच काही ना काहीतरी आपण इंटरव्ह्यू करू, खरंच राहूया. नक्की.